तर मित्रांनो बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 2017 ही कर्जमाफी झालेली होती, जे आहे फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालेली होती, पण काही शेतकरी यामध्ये पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती। 1.5 लाख रुपये यापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली होती। त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा देण्यात येत होते, पण जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना जी आहेत कर्जमाफी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना जे कर्जमाफी होणार असल्याची माहिती जे आहे राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलेलं होतं। आता या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे। लवकरच जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती, अशा शेतकऱ्यांना जो आता कर्जमाफी मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।